अध्यक्ष महोदय, 11 मार्च 1886 रोजी पेन्सिल्वेनिया वुमन्स मेडिकल कॉलेज मधून एमडी ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय व मराठी महिला डॉक्टर ठरल्या. आज या गोष्टीला 136 वर्ष पूर्ण झाली. त्यांना स्मरून मी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या तरतुदी मांडतो. देशातील होतकरू युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी, पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, तर नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येत आहे. शिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करण्यासाठी अन्न चाचणी प्रणाली, प्रयोगशाळांचे सक्षमीकरण व इट राईट इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात येतील. याकरता 2 वर्षात 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे शहराजवळ 300 एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या वसाहतीत रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस फिजिओथेरपी केंद्र उपलब्ध असतील. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल. सन 2022-23 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाला 2061 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ ही उद्योगाची प्राथमिक गरज असते हे आपण जाणतोच.